बहुचर्चित टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सुशील खोडवेकर हा पुन्हा प्रशासकीय सेवेत रुजू झालाय. सुशील खोडवेकर हे 2011 आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. टीईटी घोटाळ्यात पुणे पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर निलंबनही झालं होतं. त्याच खोडवेकरांना शासनानं पुन्हा सेवेत रुजू करून घेतलंय. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळावर सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. खोडवेकर अटकेनंतर निलंबित झाले होते, त्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू करून घेण्यात आलेलं आहे. त्याच खोडवेकरांना शासनानं पुन्हा सेवेत घेतलंय. टीईटी घोटाळ्यात पुणे पोलिसांकडून खोडवेकर यांना अटक करण्यात आली होती. छत्रपतींचा विचार म्हणजे